देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवाड्याचे असले आयोजन करण्यात आले असून देशभर चालणाऱ्या या उपक्रमात रायगड जिल्ह्याचा वाटा महत्त्वाचा असेल असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया राहटकर यांनी केले सेवा पंधरवाडा अनुषंगाने उत्तर व दक्षिण रायगड जिल्ह्याचे नियोजन बैठक विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पाडली या बैठकीस भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेऊन संवाद साधला या बैठकीस भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील माजी महापौर कविता चौतमोल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत शहराध्यक्ष जयंत पगडे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी श्रीनंद पटवर्धन माजी सभागृह नेते परेश ठाकूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के के म्हात्रे प्रल्हाद केणी सुनील घरत निळकंठ घरत सतीश धारप रमेश मुंडे दीपक बेहेरे वैकुंठ पाटील मिलिंद पाटील राजेश मपारा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर शहर अध्यक्ष कौशिक शहा कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह विविध सेलचे से पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते विजया राहटकर यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की देशाला जगात ताकदवान बनवण्याचे काम करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे ते अंतोदयाचा संकल्प देत देशातील गोरगरीब शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करीत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवात्मक रचनात्मक व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व अशा विविध सेवाकारी असलेल्या सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे